1947 साली भारताला भिकेत स्वातंत्र्य मिळालं अशी मुक्ता फळं कंगना राणावतनं उधळली. कंगनाच्या या विधानाचा सगळ्यात आधी आम्ही निषेध करतो. कंगनाचं हे विधान स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान करणार आहे आणि म्हणून कंगनावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा अशी तक्रार दाखल झाली आहे. अनेक नेत्यांनी अनेक जणांनी ही मागणी केलेली आहे. त्यामुळे चर्चेत आलेला देशद्रोहाचा कायदा नेमका आहे तरी काय, कुणावर देशद्रोहाचा खटला भरता येतो, कोणत्या कारणांसाठी हा खटला भरला जातो, देशद्रोहाचा आरोप सिद्ध झाला तर काय शिक्षा होते, आत्तापर्यंत भारतात देशद्रोहाचे किती खटले दाखल झालेले आहेत, हे सगळं म्हणजे काय या आमच्या स्पेशल सेगमेंटमधनं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे आणि तुम्ही पाहताय लोकमत. सर्वात आधी बघूयात देशद्रोह कायदा नेमका काय आहे, देशद्रोह कायदा नेमकं काय सांगतो. सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्याचा किंवा त्या असंतोषाला उत्तेजन देण्याचा खतपाणी घालण्याचा प्रयत्न हा देशद्रोह ठरतो. भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा ठरतो. हा अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दंड किंवा जन्मठेप अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. देशद्रोह किंवा याला राजद्रोह राष्ट्रद्रोह असंही म्हटलं जातं. एखादा व्यक्ती सरकारविरोधात हिंसा करायला लोकांना भडकवत असेल किंवा सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असेल तर त्याच्या विरोधात देशद्रोहाची कलमं लावली जाऊ शकतात असं खुद्द कोर्टानं म्हटलेलं आहे. 124 अ हे कलम देशद्रोहाचं कलम म्हणून ओळखलं जातं. आता हा देशद्रोहाचा कायदा भारतात कधी आला, कोणी बनवला हेही पाहूया. देशद्रोहासारखी कलम ही ब्रिटिश राजवटीची भारताला देणगी आहेत. भारत ब्रिटिश राजवटीखाली होता. 1870 साली हा कायदा बनवण्यात आला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर देखील देशद्रोहाच्या आरोपांखाली 1908 कारवाई झालेली होती. सौदी अरेबिया, मलेशिया, इराण, सेनेगल, तुर्की या देशांमध्ये देखील अशाच प्रकारचा देशद्रोहाचा कायदा अस्तित्वात आहे. इंग्लंडमध्ये देखील अशाच प्रकारचा देशद्रोहाचा किंवा राष्ट्रद्रोहाचा कायदा होता. 2009 राजद्रोहाच्या या कायद्याविरोधात बरीच निषेध आंदोलनं चळवळ उभी राहिली. त्यानंतर ब्रिटनमधला हा कायदा रद्द करण्यात आला. म्हणजे गंमत बघा, ज्या ब्रिटिशांनी हा कायदा आपल्याला दिला त्याच ब्रिटनमध्ये आता देशद्रोहाचा कायदा अस्तित्वात नाही. कमाल है ना. आता कुणाकुणावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आलाय तेही पाहूयात. 2014 देशद्रोहाच्या आरोपाखाली 47 खटले दाखल करण्यात आले होते तर 2018 हीच संख्या वाढून 70 इतकी झाली. 2010 लेखक अरुंधती रॉय यांच्यावर काश्मीर आणि माओवाद्यांवरच्या भाष्याबद्दल देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. 2011 व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांना काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केलेली होती. देशभरातनं या अटकेला तेव्हा कडाडून विरोध झाला आणि त्यानंतर त्रिवेदी यांची सुटका करण्यात आली. 2016 कन्हैया कुमारला राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली होती. पुराव्यांअभावी त्याची नंतर मुक्तता देखील करण्यात आलेली होती. आत्ता सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात टूलकिट बनवल्याच्या प्रकरणात दिशा रवी या मुलीला अटक झालेली होती. तिच्यावर देखील राजद्रोहाचाच आरोप ठेवण्यात आलेला होता. क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकलं म्हणून आनंद साजरा करणाऱ्यांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असं नुकतंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान देशद्रोहासंबंधी सर्वोच्च न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी एक निकाल दिलेला आहे. भारतीय दंड संहितेमधल्या देशद्रोहाच्या कलमांतर्गत दाखल करण्यात येणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होतीये त्यावर सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह होत नाही. सरकारच्या निर्णयाशी मतभेद व्यक्त करण्याला देशद्रोह किंवा राजद्रोह किंवा राष्ट्रद्रोह म्हणता येणार नाही. सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह नाही. सरकारवरची टीका देशद्रोहाच्या व्याख्येत ग्राह्य धरू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. सध्या देशात देशद्रोहाचे कलम लावण्याचं आरोप करण्याचा उपयोग फुटलेला आहे आणि त्यातच सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे. आता येऊयात कंगनाच्या विधानाकडे. भारताला भिकेत स्वातंत्र्य मिळालं हे विधान स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारा आहे. चिथावणी देणाऱ्या
राग येईल, कोणालाही राग येईल अशा या विधानाविरोधात आता कंगनावर देशद्रोहाची कारवाई होते का, मोदी सरकार तितकी तत्परता दाखवतं का, हेच पाहावं लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, देशद्रोह म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला समजलं का, आमचं म्हणजे काय हे सेगमेंट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा। अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।